कवठे महांकाळच्या घोरपडे इथल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची डॉक्टरांवर दादागिरी सध्या पाहायला मिळते. सदर कोरोना रुग्ण हा फोटोग्राफीचं काम करतो. कोरोना पॉझिटिव्ह असूनही फोटोग्राफीचं काम करण्यासाठी बाहेर फिरत असल्याचं कळून आलंय. घोरपडी गावच्या कोरोना प्रतिबंधक आपत्ती समितीच्या लक्षात आला असता या समितीनं सदर ढालगाव इथल्या आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर सतीश कोळेकर यांना फोनवरून ही माहिती कळवली. त्यांनी आपली आरोग्य टीम घोरपडी गावी रवाना केली. सदर पेशंटची पत्नी पेशंट यांनी घोरपडीतल्या ग्रामपंचायत आपत्ती समिती आणि डॉक्टरांना न जुमानता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही असं म्हणत दमदाटी करायला सुरुवात केली. यावेळी ढालगाव इथल्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर नर्स स्टाफ उपस्थित होता. घोरपडी गावचे पोलीस पाटील कविता नरळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान सरगर, चंद्रकांत जाधव, आशा सेविका बेबीताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप सरगर, बापू नरळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर राठोड यावेळी तसंच आपत्ती कमिटीतील सर्व पदाधिकारी देखील या घटनास्थळी उपस्थित होते. आजींचा ऑक्सिजन लेवल कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तर आजींना कवठे महांकाळमध्ये ऍडमिट करण्यासाठी 8 दिवस ऑक्सिजनची गरज भासली नाही, त्यामुळे आज काय जरी भासली असली तरी आम्ही समजावून घेतलंय. आणि आता सुद्धा ऑक्सिजन लेवल जरी कमी असली तर माझी आजी माझी आई माझं मी बघून तुमच्याकडे पाठवत नाही, जावा हॉस्पिटलकडे नाही का घालवत? नाही नाही हॉस्पिटलमध्ये घालवत नाही, कारण शासकीय यंत्रणाच बाद आहे. शासकीय यंत्रणा एसबीएन मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी चंद्रकांत खरात.